कंगना राणावतने सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आणि आदित्य ठाकरे आणि बॉलिवूडचे किंवा सिनेसृष्टीचे असलेले संबंध यांच्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली पण तुम्हाला माहिती आहे का की ठाकरे कुटुंब आणि सिने जगताचे संबंध हे काही आजचे नाही त्याला सुद्धा एक फार मोठा इतिहास आहे आणि तोच आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या कोणत्या ठाकरेंच्या पिढीचा बॉलिवूडशी किंवा सिनेजगताशी संबंध आला त्याबद्दल बोलूयात बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे यांच्यापासून किंबहुना प्रबोधनकार ठाकरेंपासून सुद्धा ठाकरे कुटुंबाचा सिनेजगताशी संबंध आलाय प्रबोधनकार ठाकरे यांनी आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या सिनेमात काम केलं होतं इतकंच नाही तर महात्मा फुलेंवरील एका सिनेमामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी कर्मठ ब्राह्मणाची भूमिका सुद्धा केलेली होती आपल्याला सगळ्यांना माहितीये प्रबोधनकार स्वत ब्राह्मणेतर चळवळीमधले होते आणि त्यामुळे ही भूमिका खूप गाजली होती आणि त्याची खूप चर्चाही झाली होती शिवसेनेची स्थापना होऊन चार वर्षे झाली होती मराठीचा मुद्दा घेत शिवसेना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अगदी शिरकाव करत होती पण सिने क्षेत्राकडे म्हणजे फिल्म इंडस्ट्रीकडे बाळासाहेब ठाकरेंची अजून नजर गेली नव्हती तोच एकोणीसशे एक्काहत्तर साली अभिनेते दादा कोंडके यांचा सोंगाड्या हा प्रदर्शित ला सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान चालायला लागला याच सिनेमाच्या अनुषंगाने घडलेल्या एका घटनेनं शिवसेनेला आणि पर्यायानं बाळासाहेब ठाकरेंना सिनेक्षेत्रामध्ये पहिल्यांदा हस्तक्षेप करण्याची संधी दिली सोंगाड्याच्या प्रदर्शनाच्या वेळी म्हणजे रिलीजच्या वेळी एक वाद झाला कारण होतं देवानंद यांच्या तेरे मेरे सपनेचं देवानंद यांचा हा सिनेमा सुद्धा नेमका त्याच वेळी आला होता ज्यावेळेस सोंगाड्या आला आणि त्यामुळे मुंबईमधल्या दादरमधल्या आपल्याला सगळ्यांनाच माहितीये जर तुम्ही दादरमध्ये राहत असाल तर कोहिनूर थिएटर आपल्याला माहिती असेल या कोहिनूर थिएटरने दादा कोणकेंचा सोंगाड्या सिनेमा चालवायला किंवा लावायला नकार दिला मग दादांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बाळासाहेब ठाकरेंना मदतीची विनंती केली मराठी चित्रपटाला जागा देत नाही म्हणून शिवसेनेनं थिएटर मालकाविरुद्ध दादांची बाजू घेतली लेखिका अनिता पाध्ये यांनी जे पुस्तक लिहिलंय एकटा जीव या पुस्तकामध्ये त्यांनी हा किस्सा सांगितलेला बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुली सिनेमाच्या वेळी झालेल्या अपघाताचा किस्सा हा आपल्याला सगळ्यांना जवळपास माहिती आहे पण त्यातला आणखी एक गोष्ट आणि ती म्हणजे ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूर यांनी बीबीसी मराठीला सांगितली एकोणीसशे ब्याऐंशी साली बंगळुरू मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांना मग तातडीनं बंगळुरूमधून मधून मुंबईत आणलं गेलं मुंबई विमानतळावरून कँडी हॉस्पिटलला नेण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या लांबीची ते खरंच खूप उंच आहेत त्यांच्या लांबीची अँब्युलन्स जी आहे ती कुठेही उपलब्ध नव्हती आणि तेव्हा गिरगाव मधल्या भडकमकर मार्ग शाखेची अँब्युलन्स ही बाळासाहेब ठाकरेंनी उपलब्ध करून दिली कारण ती अमिताभ बच्चन यांच्या लांबीची होती आणि त्यानंतर सुरू झाली अमिताभ बच्चन आणि बाळासाहेबांची मैत्री त्यानंतर पुढे शिवसेनेच्या स्थापनेनंतर कलाकारांना बाळासाहेब ठाकरे हे फादर फिगर वाटायचे मनीषा कोयराला यांचा छोटीशी लव्ह स्टोरी नावाचा एक सिनेमा आला होता या सिनेमामधले काही बोल्ड सीन्स हे मनीषा कोयराला न विचारताच एका डमीवर केले होते मनीषा कोयराला यांनी ही तक्रार बाळासाहेब ठाकरेंकडे केली आणि त्यानंतर हा सिनेमा महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ दिला गेला नव्हता श्रीकांत ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे भाऊ आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वडील खरंतर श्रीकांत ठाकरे था हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं संगीत दिग्दर्शक वादक लेखक सिनेसमीक्षक या सगळ्या क्षेत्रांमध्ये ते वावरलेले होते श्रीकांत ठाकरे हे मार्मिक साप्ताहिकामध्ये सिनेप्रिक्षांत हा एक कॉलम शुद्ध निषाद या टोपण नावानं लिहायचे मार्मिकमधील श्रीकांत ठाकरेंचं सिनेसमीक्षण हे प्रचंड गाजायचं दिलीप ठाकूर यांनी त्यांचे काही किस्से बीबीसी मराठीला सांगितले माझा सहकारी नामदेवला त्यांनी सांगितले कारण ते फार गमतीशीर किस्से आहेत कारण श्रीकांत ठाकरेंची लेखनशैली आणि जबाबीपणा हे दाखवून देणारे ते किस्से आहेत शुभबोल बोलणाऱ्या हा सिनेमा प्रदर्शित झाला होता रिलीज झाला होता आणि तो सिनेमा काही श्रीकांत ठाकरेंना आवडलेला नव्हता त्यानंतर त्यांनी मार्मिकमध्ये याच सिनेमावर एक परीक्षण लिहिलं आणि मथळा दिला काय घंटा बोलणार राज ठाकरे यांच्याकडे फक्त प्रादेशिकच नाही तर राष्ट्रीय आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सिनेमांचं सुद्धा एक मोठं कलेक्शन असल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात जे त्यांना जवळून ओळखतात जे त्यांच्याबरोबर बोलत असतात त्यांना सगळ्यांना हे माहितीये राज ठाकरे यांची मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधली कलाकार जे आहेत त्यांच्याच बरोबरची जी मैत्री हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंनी सुद्धा अनेक मराठी सिनेमांचे ट्रेलर हे लॉन्च केलेत मुहूर्त त्याचा सुद्धा पिक्चरचा केलेला आहे शिवाय मराठी सिनेमांना थिएटर मिळवून देण्यासाठी सुद्धा अनेकदा राज ठाकरेंच्या पक्षांनी आंदोलनं सुद्धा केलेली आहेत सिनेमा प्रदर्शित करण्यावरून मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये किंवा प्रोड्युसर्समध्ये समजुतीसुद्धा सुद्धा घेऊन समजुतीसुद्धा सुद्धा त्यांनी घडवून आणलेल्या आहेत पण राज ठाकरे नेवडी सिनेमाशी जवळीक ही त्यांचे भाऊ आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिसून येत नाही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा हाती घेतल्यानंतर सिने क्षेत्रांमधल्या काही कलावंतांना त्यांनी पक्षात प्रवेश दिला आणि त्यांना त्यानंतर तेंन महत्वाच्या स्थानी बसवल्याचं दिसून आलं त्यात आदेश बांदेकर सुबोध भावे शरद पोंक्षे अशा अनेक अभिनेत्यांची नावं आपल्याला घेता येतील उदाहरण जर घ्यायचं झालं तर आदेश बांदेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षपदाची धुरा सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच दिली एकूणच काय तर उद्धव ठाकरे यांचा राजकीय अंगानेच सिने क्षेत्राशी अधिक जास्त संबंध आला पण उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही भावांनी मात्र प्रत्येकी एक सिनेमा काढला होता जयदेव ठाकरे यांनी सपूत नावाचा सिनेमा काढला होता आणि त्यात अभिनेता सुनील शेट्टीने काम केलं होतं तर नाना पाटेकरांनी अभिनय केलेला अग्निसाक्षी सिनेमा बिंदू माधव ठाकरे यांनी काढला होता आता सपूत आणि अग्निसाक्षी हे दोन्ही सिनेमे एकोणीसशे शहाण्णवला रिलीज झाले होते पण पर... यातला बिंदू माधव ठाकरे यांच्या अग्निसाक्षी सिनेमाने एकोणीसशे शहाण्णव साली मोठी कमाई केली होती आणि तो सिनेमा अगदी सुपरहिट ठरला होता पण जयदेव ठाकरे आणि बिंदू माधव ठाकरे यांनी पुढे मग कोणताही सिनेमा मात्र काढलेला नाही स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरेंच्या थोरल्यासून म्हणजेच जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबात प्रवेश केल्यानंतर त्यासुद्धा सिनेजगताकडे म्हणजे बॉलिवूडकडे वळल्या त्यांच्या मालकीचं राहुल प्रोडक्शन हाऊस हे आज सुद्धा कार्यरत आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हसीना मानजायगी या सिनेमापासून स्मिता ठाकरे यांचा बॉलिवूडमधला किंवा सिनेजगताबरोबरचा जो प्रवास होता तो एका अर्थानं सुरू झाला पुढे मग त्यांनी टेलिव्हिजन मालिका काढल्या टेलिव्हिजन शोज प्रोड्यूस केले सिनेमांच्या वितरण क्षेत्रात सुद्धा स्मिता ठाकरे यांनी आपलं नशीब अजमावलं जयदेव ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे यांनी सिनेमाच्या क्षेत्रामध्ये थेट पाऊल ठेवत आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न जरूर केला राडा रॉक्स नावाचा एक मराठी सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला होता तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे या कॉस्च्युम डिझायनर आहेत आणि त्यांनी सिनेमा त्याचबरोबर नाट्यकलावंतांच्या कॉस्च्युम डिझायनिंगचं सुद्धा काम केलेलं आहे पण हे दोन भाऊ बहीण तर झाले तिसरा कोण तर आदित्य ठाकरे यांचा सिनेमाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही थेट संबंध जरी नसला तरी त्यांचा मित्रपरिवार सिनेमाशी संबंधित नक्कीच आहे आणि याच मित्रपरिवारामुळे सध्या आदित्य ठाकरेंचं नाव सुशांत सिंग राजपूत प्रकरणी जास्त चर्चेत आला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा बी सी मराठीचे इतरही व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा